जय शिवराय मित्र, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे. मित्र हो, मी आता आहे गोल देऊळ जवळ. आता मी कुंभारवाड्यात आहे, समोरच्या साईडला गोल देऊळ आहे. गोल देऊळ एरियामध्ये आता मी इकडे थांबला आहे. टॅक्सीची वाट बघताय, जवळजवळ 10-15 मिनिटं झाली टॅक्सीच भेटत नाही आहे, मिळत नाही टॅक्सी. तर इकडनं मी आता जाणार आहे तो म्हणजे चर्नी रोड स्टेशनला, तिकडनं जाणार आहे दादरला. सो मार्केटमध्ये जाताना काही खरेदी वगैरे असली करायची म्हणजे तिकडे काय दिसत आहेत का वेगवेगळी वस्तू वगैरे, तर बघणार, थोडा वेळ खरेदी करणार, त्याच्यानंतर बघूया. तर आजचं हो मुंबईतलं दिवस असणार आहे, म्हटलं एक डेली व्लॉग बनवूया आपल्या मुंबईत आल्यानंतर. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही नक्की बनून राहा. माका वाटतंय कदाचित माका चालत जाऊ लागणार आहे असं वाटतं. चालत जाऊ काहीत ना, चर्नी रोड स्टेशनला इकडनं एक साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात. ओके, आणि ऊन पण भरपूर आहे, त्या उन्हात ना जायचं म्हणजे कंटाळवाणी आहे. टॅक्सी सर्व भरलेलेच येत आहेत. ही बघूया, ही बघूया, ही बघूया टॅक्सी. तुझ्या आईचो घो दादर रिटर्न इथे. बघा ही आपली ट्रेन येते आहे. तुम्ही केव्हा गाईचं वासरू अंगणात सोडलेलं वगैरे पाहिलंयत का? म्हणजे त्या वासराच्या कानात वारं गेल्यासारखं, ते कसं इकडून तिकडून उड्या मारत असतं, धावत असतं, पळत असतं, थांबतच नाही. तसंच आहे ना माझं दादर मार्केटला आल्यानंतर होतं. इथे नेमकं काय घ्यायचं ते कळत नाही, कुठे फिरायचं ते कळत नाही, कारण इथे वेगवेगळे आयटम्स एवढे एवढे आहेत ना की वेगवेगळ्या वस्तू बघून आहेत ना सैरभैर व्हायला होतं. पण इथे फिरायला येत ना खरंच खूप मजा येते दादर मार्केटला, कारण पण या ठिकाणी आहेत ना मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चॉईसेस आपल्याला पाहायला मिळतात. जास्त वस्तू मुलींसाठी दिसतात. जर कोणाची गर्लफ्रेंड वगैरे असेल, बायको असेल, तर या ठिकाणी त्यांना घेऊन यायचं आणि मार्केटमध्ये सोडून द्यायचं आणि नंतर आपण 2-3 तासांनी इथे त्यांना न्यायला यायचं. ते पण माझ्या मते 2-3 तास पण त्यांच्यासाठी कमी पडतील. आता मी नेमका कुठे जातोय तेच मला कळत नाही, मी ह्या साईडला का वळलो कळत नाही. पण मला एक ना आता एका बॅगचं दुकान बघायचं आहे. तर कसं आहे ना, लास्ट टाईम मी राहुल बरोबर म्हणजे जस्ट राहुल ब्लॉग्स बरोबर दादरला आलो होतो माझी बॅग घ्यायला, म्हणजे तो घेऊन आला, मला बॅग घ्यायची होती आणि राहुल मला या ठिकाणी घेऊन आला होता बॅग घ्यायला. तर ते दुकान मी आता शोधतो आहे. त्या दुकानात जाऊन मला आता एक पॉलिश टाईप बॅग असते ना तर तशी बॅग घ्यायची आहे. हे बघा, बांगड्या, हे वेगवेगळे नेकलेस, कुर्ती. मुलींसाठी तर प्रचंड प्रमाणात ऑप्शन आहेत या ठिकाणी. 2-3 हजार पण असतील तरी पण खूप सारी शॉपिंग इथे या दादर मार्केटमध्ये होऊ शकते. पण मी फिरतोय कुठे नेमकं मला तेच कळत नाही, दुकान नेमकं कुठल्या साईडला असेल. मला असं वाटतंय मित्र हो, मला ज्या ठिकाणी यायचं होतं त्या ठिकाणी आता मी आलेलो आहे, म्हणजे त्या बॅगच्या दुकानाजवळ. कारण आहेत ना, हे बघा, ही समोरची आयडियल स्टेशनरी दिसते आहे. तर याच्या आजूबाजूला ते बॅगचं दुकान होतं आणि ही आयडियल स्टेशनरी मित्र हो आपण पाहतोय ना, तर ही एक प्रसिद्ध स्टेशनरी आहे मुंबईतील, मुंबई महाराष्ट्रातील सुद्धा तुम्ही सुद्धा बोलू शकता. तर मित्रो, दुकानात आल्यानंतर ही मला एक जरा त्यातल्या त्यात बरी बॅग वाटली. सो मी जास्त काय अजून शोधत बसलो नाही, मग मी हीच बॅग घेतली आता. तर हा फ्लेवर आहे लेमन पुदिना. अरे माझ्या बॅगशी मॅच होतो या बघा.
तर लेमन पुदिना आहेत ना, कोल्ड ड्रिंक मला खरंच खूप आवडते. तुम्ही सुद्धा एकदा कुठे जर तुम्हाला चान्स मिळाला तर नक्की ट्राय करा. आता मी आहे दादरमधल्या या खाऊ गल्लीमध्ये, तर इथे सुद्धा लेमन पुदिना हे कोल्ड ड्रिंक मिळतं. सो आता माझी बॅग घेऊन झालेली आहे, आता पुढची काही खरेदी आहे ती करणार मी आणि त्याच्यानंतर पुन्हा गिरगावला जाणार आणि संध्याकाळी परत मी प्रभादेवीला येणार आहे. सो असं आजचं माझं हे शेड्यूल असणार आहे. हे बघा, या या साईडला आहेत ना महिलांच्या, महिलांची गर्दी बघा किती आहे ती. अरे यार, इकडे कुर्ती वगैरे सर्व. हे बघा, हे बांगड्या कानातले लहान मुलांचे. इथे आहे झुमके. झुमके वगैरे घ्यायचे असतील ना किंवा अशा प्रकारचे हे फॅन्सी चप्पल वगैरे, तर दादर मार्केट एक नंबर आहे. आणि आता आपण जातोय सिद्धिविनायक मंदिरामध्ये, त्या ठिकाणी पाया पडून येतो. खूप दिवस झाले गेलो नाही आहे. अशा प्रकारे आता आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे सिद्धिविनायक मंदिराजवळ. हे कसं आहे, 3 एकच द्या मला, 10 सिद्धी गणपती. अच्छा असं आहे काय, कशी आहे? 30 रुपये. मम्मी किती दिले तुम्हाला? 50 दिले. हा हा, मी 10 रुपये देतो. नाही तुमचे 20 ना, चालेल ठीक. चलो बाहेर जाऊ माता. तर मित्रो, त्या ठिकाणी आता आहेत ना दर्शन झालेले छान पैकी, आणि इथे आमचे अभयदादा आहेत. तर अभयदादा धन्यवाद सिद्धिविनायकचं दर्शन घडून आणल्याबद्दल. सिद्धिविनायकचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि अभयदादांचा आभार, अभयदादांचे आभार मानतो मी की त्यांच्यामुळे जरा दर्शन आपलं पटकन झालेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा दर्शन करवता आलं मला. सो थँक्यू सो मच अभयदादा. आता आपण जाऊया दादर रेल्वे स्टेशनवरती. मी पुन्हा चाललो गिरगावला आणि नंतर येणार पुन्हा प्रभादेवीला. तर मित्रो, दुपारी मी आलो प्रभादेवीला आणि राहुलकडे. आणि इथे राहुल, नमस्कार. तर आता आम्ही जातोय छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आणि तिथे गेल्यानंतर राहुल मला स्मशान मूवी पण दाखवणार आहे. आली 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 त्या साईडला स्मशान मूवी पण आहे. जय राम श्रीराम. अरे दूर बघा काय येतोय या. हे बघा, इथे आहे का आतमध्ये? हे आतमध्ये काय आणि पार्क कुठे आहे? अच्छा, नारळी बागेत. ओके ओके. तर आज जे कोण वारले आहेत बिचारे त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. चला आता आपण जाऊया नारळी बागेत. कोरोनाच्या वेळी आहे ना मित्रो, या ठिकाणी खूप सारे म्हणजे मशीन वरती ना राहुल, इथे मशीन आहे. अच्छा, बाजूला पूर्ण त्याच्यावरती करतात. ओके, तर ह्या साईडला आहेत ना आतमध्ये मशीन. ना हा स्मशानाचा ब्लॉग नाही, ऍक्च्युली मी ह्याला बोललो की तिकडे टोईंग वाले उचलतात आणि आपण स्मशानाच्या इथे पार्किंग करूया. त्यांनी सुरुवातच केला आपला. स्मशान कसं आपल्याला थोडस काहीतरी वेगळं, मुंबईचं स्मशान म्हटलं तुम्हाला दाखवूया म्हणून. असो, तर मित्रो ह्या ठिकाणी आता जत्रा भरल्यासारखं वाटतंय मला थोडंफार. या ठिकाणी आहे अत्तदीप भव आणि इथे आहे मित्र हो चैत्यभूमी.
हे बघा. आणि 6 डिसेंबरला आहेत ना, इथे खूप गर्दी असते. हे खूप मस्त बांधलं आहे. ऍक्च्युली कसं म्हणजे खरं काय माहिती आहे का, याच्या खाली आहे गटार. ओके. म्हणजे गटारच्या जाणीतून जायचं तर कसं दिसायला बरोबर नाही वाटायचं. ओके. जेव्हा आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते तेव्हा त्यांच्या कॉन्सेप्ट मध्ये बांधलेलं असं आपल्याला मरीन लाईन जवळ पण बघायला भेटते. ओके. पण भारी असतं संध्याकाळी, एक नंबर वाटतंय. खरोखर खूप मस्त वाटतंय. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय बघा, यंगस्टर्स वगैरे येऊन आहेत ना, बर्थडे वगैरे सेलिब्रेशन पण करतायत. सो संध्याकाळचा एक फेरफटका मारण्यासाठी खूप चांगला असा हा स्पॉट आहे. तर मित्र हो, मला आहेत ना यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर म्हणजे बऱ्यापैकी आपले सबस्क्रायबर्स फॅमिली वगैरे वाढल्यानंतर आहेत ना, खूप लोकं म्हणजे अशी केव्हा ना केव्हा काही लोकं भेटत असतात जी बोलतात की अरे यार ऋषभ आम्हाला पण आहेत ना यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, पण वेळेअभावी म्हणजे आम्ही कामावरती जातो किंवा अजून काही अडचणी असतात, तर त्यामुळे आहेत ना आम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायला म्हणजे व्हिडिओज वगैरे बनवायला आहेत ना वेळ मिळत नाही. पण मी तुम्हाला खरं सांगू, आता आपल्याबरोबर आहे राहुल म्हणजे जस्ट राहुल ब्लॉग. तर राहुलसुद्धा आहेत ना जॉबला जातो आणि त्याला त्याच्या जॉबमधून जी सुट्टी भेटते, सर सुट्टी मिळते, तर त्या सुट्टीमध्ये आहेत ना तो त्याचा सदुपयोग करतो आणि व्हिडिओज वगैरे बनवत असतो. म्हणजे खूप कष्ट घेतो त्यासाठी. बाकीची आपली जी कामं असतील किंवा मित्रांबरोबर फिरायला जाणं वगैरे, तर किंवा अजून काही मजामस्ती असते करायची असते, तर ते सर्व बाजूला ठेवून तो व्हिडिओसाठी वेळ देत असतो. आणि आत्ता आहेत ना त्याचे 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. तर खरोखर म्हणजे जे लोक कोण बोलत असतील की आम्हाला वेळ मिळत नाही किंवा काय, तर त्यांच्यासाठी आहेत ना म्हणजे राहुल एक चांगलं उदाहरण आहे. आणि तुम्हालासुद्धा जर अशा प्रकारचं तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल आणि तुम्ही असं बोलत असाल की मला वेळ मिळत नाही, तर तुमच्याकडे जेवढा वेळ मिळेल ना तर तेवढ्या वेळेमध्ये व्हिडिओज वगैरे बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. काही गोष्टी आहेत ना कुठेतरी काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतातच, मग आपल्याला थोडीशी आपली एन्जॉयमेंट बाजूला ठेवून त्यावेळेमध्ये आपल्याला व्हिडिओज वगैरे बनवावे लागतील. जर तुम्हाला खरोखर मनापासून तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल आणि ग्रो करायचं असेल, तर आहेत ना जो तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये व्हिडिओज बनवा आणि यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत राहा. जर तुमचा कंटेंट चांगला असेल, थोडासा युनिक असेल, तर तुम्हालासुद्धा आहेत ना यूट्यूब चॅनलमध्ये नक्की सक्सेस मिळेल. तर राहुल, आत्ता हल्लीच तुझ्या यूट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत, 1 लाखांची तुझी फॅमिली झालेली आहे, तर त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. पण हे सर्व शक्य झाले ते आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांच्यामुळे, कारण त्यांचा सपोर्ट असतो, त्यांचा आशीर्वाद असतो. आणि त्याचप्रमाणे आता लवकरच तुझं सिल्वर प्ले बटन सुद्धा येणार आहे, म्हणजे युट्यूब कडून अवॉर्ड मिळणार आहे. ते ऍक्च्युली आतुरत आहे, कारण की आपण मेहनत जी सुरू केली होती, सिल्वर प्ले बटन म्हणजे कसं एक महत्वाचा टप्पा असतो. बरोबर. आणि त्याची मला खरंच आतुरत आहे, मी खुश होईन. यस यस. तर आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप मित्र हो, मी आता आलो आहे प्रभादेवीमध्ये आणि हे शंखासूर आलेले आहेत. आता हे गणपती संपलेले आहेत आणि शिमग्याच्या अगोदर शंखासूर आलेले आहेत. अरे तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, कुठे? अरे नील आहेस. तर मित्र हा आहे नील, अभयदादांचा मुलगा. बाबा आहेत घरी. कुठे गेले? कामाला गेले. 11 वाजता येणार. ओके ओके. तर मित्र नील आहेत ना आपल्या रेग्युलर व्हिडिओज वगैरे बघत असतो. हो ना, बघतोस ना? कुठल्या कुठल्या बघतोस? सर्व. कुठल्या आवडतात तुला? हे काढ बघा. काय काय मिळालेला? अच्छा, तो बघतोस जास्त? तुझा वालाच व्हिडिओ बघतोस? ओके ओके. अरे तुलाच भेटायला येत होतो, तू इथे भेटलास. मित्र नील आहेत ना आपले रेग्युलर व्हिडिओ कायम बघत असतो हा सर्व, तर म्हणून आता त्याला नीललाच भेटायला जात होतो मी, तेवढ्यात नील इथे बाहेरच भेटला मला. चला बाय बाय कर सर्वांना. बाय बाय.
तर मित्रहो, आजचा हा ब्लॉग मी या ठिकाणी संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.